शिंदे यांनी सहानुभूती मिळवण्यासाठी मतदारांची ही माझी शेवटची निवडणूक असं वाटलं. खरं तर मतदार म्हणतात की मागची निवडणूक शेवटची का नव्हती. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होतात, देशाचे गृहमंत्री होतात, गांधी कुटुंबियांच्या इतक्या जवळचे होतात, पण सोलापूरमध्ये जे प्रश्न तुम्ही आज मांडताय ते तुम्हाला सोडवता का नाही आले. आणि जर शेवटची निवडणूक म्हणताय तर शिंदे साहेब हिंदू दहशतवाद हा शब्द प्रयोग वापरल्याबद्दल आधी माफी मागा. मी राजकारणातून निवृत्त होण्याआधी हिंदू दहशतवाद शब्द प्रयोग करण्याचं जे पाप तुम्ही केलं आहे त्याबद्दल तुम्ही माफी जनतेची देशाची मागितली पाहिजे. अशोक चव्हाण हे सुद्धा सहानुभूती गोळा करतायत, मला सगळे संपवत आहेत, मतदारांनीच मला वाचवा. चव्हाण साहेब, मतदारांनी तुम्हाला वाचवण्यासाठी तुम्ही तुमच्या मतदारांचं काय केलं? शंकरराव चव्हाण साहेबांपासून मुख्यमंत्री पद होतं तुमच्याकडे होतं, इतके वर्ष 40-40 वर्ष तुम्ही सरकारमध्ये असताना नांदेडमध्ये शेतकऱ्याच्या तेच हाल होताना पाहिजे आणि त्यामुळे अशी सहानुभूतीवर मिळत नाही, मतं कामावर मिळतात. शरद पवार साहेबांनी काल म्हटलं की मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये मुख्यमंत्र्यांचे जवळची माणसं वकील पत्र घेत आहे. आता ऍडव्होकेट जनरल आणि यांना आम्ही नेमलो होतो पण नंतर त्यांनी ते पद सोडलं, भाजपच्या विरोधात प्रचार केला, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ते बोललेले आहे. उलट पवार साहेब मला एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर जनतेला दिलं पाहिजे असं वाटतं की जस्टिस लोया केसमध्ये जयश्री पाटील यांनी याचिका केली होती अमितभाई शहांच्या विरोधात, त्यात जयश्री पाटील या मराठा आरक्षण विरोधात याचिका करतायत आणि जे सदावर्ते वकील सर्वत्र त्याविषयी अग्रेसिव्हली बोलतात ते त्यांचे वकील आहेत. मग पवार साहेब, अमितभाई शहांना विरोध करणारे आणि मराठा आरक्षण विरोध करणारे इतर एकच असतील तर याचा बोलविता धरी कोण आहे आपण जनतेला सांगा.